तर नाशिक आणि जळगावमधल्या घटनांसंदर्भात एमआयएमचे नेते इम्तियाज जलील काय म्हणतात त्यांनी काय भाष्य केलं आपण तेही बघूया ते नितेश राणे ज्या प्रकारचे प्रक्षोभक भाषण करत आहे की आम्ही तसं हे करणार ते करणार अंदर आम्ही सगळं जेहादी आहे अशा प्रकारची सूट कोणी दिलेली आहे मग नाशिकच्या पोलीस कमिशनरवर जबाबदी येणार का नाही येणार आहे त्यांना सस्पेंड करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे की तुम्ही काय अँटिसिपेट केली नाही की फ्रायडेच्या दिवशी अशा प्रकारच्या सकल हिंदू समाजाला तुम्ही परवानगी देतं म्हणजे काहीतरी आम्हाला असं वाटतं की पोलीस ही दुर्दैवाने मला असं वाटतं की अनेक चांगले पोलीस ऑफिसर्स आहे पण अनेक असेही आहे की ज्यांना आपल्या पोस्टिंगसाठी किंवा आपल्या मास्टर्सला खुश करण्यासाठी त्यांना हे सगळं करावं लागत आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट